नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे कशी काढायची ते पाहणार. चला तर मग, मी अजय वडील सर, आदर्श विद्यालय सावरगाव देव, तालुका नांदुरा. माझ्या एबीपीएस एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. बेल आयकॉनला क्लिक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. आपल्याला वर्ग समीकरणाची मूळ किंवा उकली काढायच्या तीन पद्धती आपण पाहिल्या होत्या. त्यातली पहिली पद्धत अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची मूळे कशी काढायची ते आज आपण पाहणार. बघा, पहिल्या कॉलचात एक्स वजा ए, दुसऱ्या कॉलचात एक्स वजा बी, या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर शून्य. मित्रांनो, एक लक्षात आलं का, दोन संख्येचा गुणाकार शून्य केव्हा येतो? तर त्या दोघांपैकी एक शून्य असेल तेव्हाच गुणाकार शून्य येणार आहे. मग इथे नेमकं कोणती शून्य आहे? एक्स वजा ए बरोबर शून्य आहे किंवा एक्स वजा बी बरोबर शून्य आहे? अशा जर आपण किंमत घेतल्यानंतर एक्स वजा ए बरोबर शून्य हे समीकरण सोडवलं तर एक्सची किंमत ए येते आणि इथे वायची एक्सची किंमत बी येते. म्हणजे एक्स बरोबर ए आणि बी अशा दोन किमती मिळतात. मग नेमकं या स्वरूपामध्ये आपल्याला वर्ग समीकरण मांडून अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची उकल काढता येते. मग आता ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या सामान्य रूपातील वर्ग समीकरणाची मूळ काढायची आहे. मग सर्वात प्रथम काय करायचं आहे? तर हा ए म्हणजे वर्गीय पदाचा सहगुणक आणि स्थिर पद सी यांचा गुणाकार करायचा आहे. आणि या गुणाकाराची अशी जोडी आपल्याला शोधायची आहे, म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार आणि ए आणि सीचा गुणाकार समान येईल, पण त्या घेतलेल्या जोडीची बेरीज मात्र बी इतकी आली पाहिजे. म्हणजे समजा मी ए आणि सीच घेतला ती जोडी, तर ए अधिक सी ची बेरीज बी पर्यंत आली तर आपल्याला अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवायला सुरुवात करता येईल. ही जोडी आपल्याला शोधणं सगळ्यात पहिल्यांदा फार महत्वाचं. प्रत्यक्ष उदाहरण सोडवूनच आपल्याला हे लक्षात येईल. चला तर मग सोडवूया उदाहरण. खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. एक समीकरण दिलाय, एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस बरोबर शून्य. इथे ए ची किंमत एक आहे, बी ची किंमत एक आहे आणि सी ची किंमत ऋण वीस आहे. आपण पाहिलं होतं पहिल्या पायरीमध्ये की ए गुणेला सी करायचं, मग एक गुणेला ऋण सी चा गुणाकार तो आला ऋण वीस. आता अशी संख्या शोधायची आहे दोन किंवा ए आणि सी ची अशी जोडी घ्यायची की त्यांचा गुणाकार ऋण वीस आला पाहिजे पण बेरीज मात्र एक आली पाहिजे. चार पंच वीस या गुणाकाराचा आधार घेऊन आपण ए बरोबर पाच आणि सी बरोबर ऋण चार जर घेतलं तर पाच गुणेला ऋण चार बरोबर ऋण वीस येते आणि पाच आणि ऋण चाराची बेरीज सुद्धा एक येते. म्हणजे आपण ही जुळी शोधली आता की ज्यामध्ये आपल्याला मधल्या पदाचं विस्तार करायचं आहे. वर्ग समीकरण तीन पदामध्ये दिलेलं आहे, ते आपल्याला चार वेगवेगळ्या चार पदांमध्ये मांडणी करायची आहे. म्हणून पाच आणि ऋण चार अशी आपल्याला ती जोडी मिळाली. चला आता याचा उपयोग करून वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवूया. दिलेलं वर्ग समीकरण एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस बरोबर शून्य. या एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा चार एक्स वजा वीस बरोबर शून्य अशी मी त्याची मांडणी केली. इथे एक्स आहे म्हणजे एक एक्स आहे, पाच एक्स मधून चार एक्स गेला हा सुद्धा एक एक्सच राहतो. म्हणजे या समीक मधल्या पदाचा फक्त मी विस्तार केला पाच एक्स वजा चार एक्स या उकलीच्या आधारे. आता इथे असं करण्याचा उद्देश काय? तर पहिल्या दोन पदांमधून काहीतरी साधारण काढायचं आहे. इथे एक्सचा वर्ग म्हणजे एक्स गुणेला एक्स आहे आणि इथे पाच एक्स म्हणजे पाच गुणेला एक्स आहे. म्हणजे या दोघांना एक्स न गुणलेला आहे, म्हणून यातून एक्स साधारण काढूया. एक्स साधारण काढल्यानंतर इथे राहील एक्स गुणेला एक्स मधला एक एक्स साधारण निघायला तर राहिला एक्स, पाच गुणेला एक्स मधला एक्स साधारण निघायला राहिला पाच,
म्हणजे इथे कंसात राहील एक्स अधिक पाच. या दोघांमधून सुद्धा तसंच दोघांना ऋण चार ने भाग जातो, म्हणून ऋण चार हा अवयव साधारण काढूया. बघा पहिल्या दोन पदांमधून एक्स काढल्यानंतर एक्स अधिक पाच राहिला होता, इथून ऋण चार काढल्यानंतर ऋण चार एक्स ला ऋण चार ने भागलं तर राहिला एक्स, आणि ऋण विसाला ऋण चार ने भागलं ऋण ऋणचा झाला अधिक, आणि विसाला चार ने भागलं म्हणजे चार पंच वीस म्हणून एक्स अधिक पाच. इथे एक लक्षात ठेवायचंय, दोन्ही कंसात येणाऱ्या संख्या समानच येत असतात. पहिले कंसात एक्स अधिक पाच, दुसरे कंसात सुद्धा एक्स अधिक पाच. पहा एक्स अधिक पाच सामायिक काढला आपण तर दुसऱ्या कंसातील एक्स वजा चार. आपण सुरुवातीलाच बघितलेलं त्याप्रमाणे आता दोन संख्येच्या गुणाकारामध्ये आपण वर्ग समीकरणाची मांडणी केलेली आहे. एक्स अधिक पाच बरोबर शून्य आहे किंवा एक्स वजा चार बरोबर शून्य. मग एक्स अधिक पाच बरोबर शून्यचं आपण जर आपण सोडवलं तर हा एक्स अधिक पाच बरोबर शून्य हा अधिक पाच इकडे आणला तर एक्स बरोबर शून्य वजा पाच म्हणजे एक्सची किंमत आली पाच, सॉरी ऋण पाच. इकडे एक्स वजा चार बरोबर शून्य हा ऋण चार इकडे आला तर धन चार होईल म्हणजे एक्स बरोबर शून्य अधिक चार ऋण एक्स बरोबर चार. म्हणजे आपल्या वर्ग समीकरणाची मूळ आहेत ऋण पाच आणि चार. आणखी एक उदाहरण सोडवू, सहा एक्स वजा दोन छेद एक्स बरोबर एक. थोडक्यात पाहिलं तर ते वर्ग समीकरणाच्या स्वरूपात नाही आहे, आपण त्याला मांडणी करू. छेदातल्या एक्स नाही याचं निरसन करायचं आहे म्हणून आपण दोन्ही बाजूस एक्स न करू, म्हणजे प्रत्येक पदाला एक्स न करलं तर काय होईल, एक्स गुणेला सहा एक्स चा सहा एक्स वर्ग वजा दोन छेद एक्स ला एक्स ने गुणलं तर एक्स एक्स कटेल म्हणजे वजा दोन राहील बरोबर एक गुणेला एक्स म्हणजे एक एक्स म्हणजे सहा एक्स वर्ग वजा दोन बरोबर एक एक्स. हा एक एक्स या बाजूला आणला तर सहा एक्स वर्ग वजा एक्स वजा दोन बरोबर शून्य. इथे एक एक्स चा मी फक्त एक्स लिहिला कारण आपण सहगुणक एक मांडत नसतो, तो अपेक्षित धरला जातो तिथे आहेच. यावरून आता ए ची किंमत आली सहा, बीची किंमत ऋण एक, सी ची किंमत ऋण दोन. ए आणि सी चा गुणाकार करूया, सहा गुणेला ऋण दोन ऋण बारा. ऋण बाराची आता आपल्याला अशी फोड करायची आहे की बेरीज ऋण एक आले पाहिजेत. तीन गुणेला ऋण चार, तीन चौक बारा, गुणाकार ऋण येण्यासाठी एक ऋण घ्यायचा आहे, बेरीज ऋण पाहिजे म्हणजे तीन अधिक ऋण चार, तीन आणि ऋण चाराची बेरीज ऋण एक म्हणून आपण जी उकल मिळवली ती तीन आणि ऋण चार. या समीकरणाला सुद्धा आपण चार स्टेप मध्ये मांडून घेणार आहोत. सहा एक्स वर्ग वजा एक्सच्या जागी मी तीन एक्स वजा चार एक्स, तीन एक्स मधून चार एक्स गेला तर राहील एक एक्स वजा दोन बरोबर शून्य. इथे पहिल्या दोन पदांमधून दोघांना तीनाने भाग जाणाऱ्या संख्यांमधून तीन आणि एक्स सुद्धा निघेल म्हणून तीन एक्स साधारण निघेल. इथे राहील तीन एक्स साधारण काढल्यानंतर दोन एक्स अधिक एक. दुसऱ्या समीकरणामध्ये दोघांना ऋण दोन ने भाग जाईल दुसऱ्या भागात म्हणून इथे राहील दोन एक्स अधिक एक. पुढच्या पायरीसाठी आपल्याला दोन्ही कंसातल्या समान संख्या मिळाल्या दोन एक्स अधिक एक, ते साधारण काढले तर दुसऱ्या कंसात राहील तीन एक्स वजा दोन. आलेलं वर्ग समीकरण गुणाकाराच्या स्वरूपात आलं, दोघांचा गुणाकार शून्य आहे म्हणून दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य आहे किंवा तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य आहे. मग दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य हा एक इकडे आणला तर दोन एक्स बरोबर शून्य वजा एक म्हणजे ऋण एक होईल म्हणजेच एक्स ची किंमत काढण्यासाठी याला दोन ने भागलं तर ऋण एक छेद दोन म्हणजे एक्स ची किंमत ऋण एक छेद दोन. या बाजूला तीन एक्स बरोबर शून्य अधिक दोन म्हणजे अधिक दोन होईल. एक्स ची किंमत काढण्यासाठी तीनाने भागावं लागेल म्हणजे एक्स बरोबर दोन याला छेद तीन.
म्हणजे वर्ग समीकरणाची जी मुळे आली ती ऋण 1/2 आणि 2/3 या दोन उदाहरणाच्या आधारे तुम्ही अशाच प्रकारच्या अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची उकल किंवा मुळे काढू शकता.